भावशिल्प क्रिएशन मध्ये तुमचं सगळ्यांचं मी ज्योती कुलकर्णी स्वागत करते. काय म्हणताय, कसे आहात तुम्ही सगळेजण? छान छान रेसिपीज करून खाता आहात ना, आणि घरातल्यांनाही करून खाऊ घालतायत ना? चला तर आज आपण अशाच एका पौष्टिक सूपाची रेसिपी बघणार आहोत. हे अत्यंत हेल्दी असं सूप आहे आणि जरा वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. आपण भाज्या त्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे घालून असं नेहमी सूप बघतो, पण हे व्हेज क्लिअर सूपची आज मी रेसिपी तुम्हाला जरा हटके पद्धतीने सांगणार आहे. तर चला बरं आपण बघूया या सूपाची रेसिपी कशी आहे ती. व्हेज क्लिअर सूप तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्या भाज्या लागणार आहेत ते आता आपण या ठिकाणी बघतो आहोत. 2 टेबलस्पून सिमला मिरची आहे, अशी छान बारीक चिरून घेतलेली आहे ती मी चौकोनी तुकडे. त्याचबरोबर 2 टेबलस्पून गाजर आपल्याला लागणार आहे, बारीक चिरलेली फरस बी आहे ही. त्याचबरोबर हा पातीचा कांदा आहे, हा पातीचा कांदा असा चौकोनीच कापून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आहे, 1/2 इंच मी आलं बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मध्यभागी जे आहे ही पाती म्हणजे कांद्याची जी पात आहे ती मी घेतलेली आहे. आणि हा आपल्याला 2 टेबलस्पून जो आहे हा कोबी लागणार आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर समजा ब्रोकोली असेल, हिरवा वाटाणा असेल किंवा सेलरी असेल तरी तुम्ही ह्याच्यामध्ये ती घालू शकता. त्यामुळे आणखीन छान चव येईल आणि आपलं सूप जे आहे ते छान पौष्टिक बनायला मदत होईल. चला तर आपण आता पुढची कृती पाहूयात. हा आपण 1 वाटी तांदूळ घेणार आहोत. तुम्ही हा तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल. मी इथे हा दिल्ली राईस घेतला आहे कारण तो तांदूळ शिजवून त्याचाच नंतर आपल्याला पुलाव पण करता येतो, त्यामुळे मी मुद्दामूनच हा राईस घेतलेला आहे. तुम्ही दुसरा कोणताही राईस घेऊ शकता. त्याचबरोबर 2 बटरचे क्यूब घेतलेले आहेत, 1 अख्खा पूर्ण लिंबू घेतलेला आहे, वरतून थोडी आपल्याला कोथिंबीर लागेल आणि ही 2 चिमटी काळी मिरी पावडर आहे आणि आपल्या चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. व्हेज क्लिअर सूप करण्यासाठी आधी आपण सर्वात प्रथम गॅसवरती हे भांडं ठेवून त्यामध्ये मी 1.5 लिटर पाणी टाकलेलं आहे. पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे. मी हा जो तांदूळ आहे तो या पाण्यामध्ये टाकते आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला हा तांदूळ सतत हलवत राहायचा आहे की जेणेकरून तो खाली लागू नये. अधनमधनं जरा थोडं डावाने आपण त्याला हलवत राहूयात आणि जरा शिजेपर्यंत आपण जरा ह्याची आता वाढ बघूयात. आपण बघू शकता या ठिकाणी हा मी भात पूर्ण शिजवून घेतलेला आहे. आपण जसा पुलावाला वगैरे शिजवतो ना तसाच छान शिजवून घेतलाय. आता मी ह्या ठिकाणी चाळणीने हा संपूर्ण भात जो आहे हा गाळून घेणार आहे, म्हणजे त्याच्यातून मला याचं पाणी मिळेल. बरोबर, मी गॅस बंद करते आणि हे पाणी संपूर्ण गाळून घेते. याला आपण भाताची कांजी असं पण म्हणतो आणि हे भाताची कांजी अत्यंत पौष्टिक असते. वयस्कर माणसांसाठी किंवा आजारपणातून उठणाऱ्या माणसांसाठी सुद्धा ती कांजी जरी तुम्ही मीठ घालून दिलीत तरी ती पौष्टिक राहते. जर आता आपण हा याच्यावरती भात निथळत ठेवूयात आणि नंतर मग त्या पाण्याचा वापर करून आपण पुढचं सूप बनवणार आहोत. सर्वात प्रथम मी गॅस लावून घेतला आहे आणि भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. आधी सर्वात प्रथम आपण यामध्ये 2 जे बटरचे क्यूब ठेवले होते ते आपण आधी टाकून घेणार आहोत. ते जरा थोडंसं विरघळलं की मग त्याच्यामध्ये आपण 1/2 सगळ्या भाज्या ॲड करणार आहोत. आता याच्यामध्ये आधी सर्वात प्रथम आपण आलं टाकून घेतो आहोत. हे मी आलं टाकते आहे. त्याचबरोबर लसूण आहे हा. त्याच्यामध्ये थोडं हलकं परतून घेऊया, जस लसणाचा वास आणि आल्याचा वास पण जरा छान लागेल. त्यानंतर हा जो पातीचा कांदा आहे हा आधी आपण आता ह्याच्यामध्ये घालत आहोत. त्याचबरोबर ही सिमला मिरची आहे ती आपण टाकत आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये पुढच्या भाज्या घालून घेणार आहोत. हा गाजराचा भाग राहिला होता तो आपण घालतो आहोत. तसंच हा कोबी आहे आणि ही परस बी आहे.
आपण आता सगळं टाकून छान परतून घेऊयात. कांद्याची पाक फक्त आपल्याला मागून घालायची आहे, त्यामुळे मी जास्ता घालत नाहीये. छान आपण हे असं हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे आणि एक त्याला हलकीशी वाफ आपण आणून घेणार आहोत. खूप आपल्याला ओव्हर कुक नाही करायच्या आहेत भाज्या, हलकी आपण वाफ आणून घेऊया. आपण बघू शकता या भाज्यांना सुंदर अशी वाफ आलेली आहे आणि भाज्या शिजल्याचा सुंदर सुगंधही येतोय. त्याच्यामध्ये आपण जे आलं नंतर लसूण हे टाकलेलं होतं त्याचा अतिशय सुंदर सुवास यायला सुरुवात झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मगाशी जे तांदळाचं पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत. तुम्हाला जर समजा हे जास्त घट्ट वाटलं तर एखादा कप तुम्ही जास्त पाणी साधं पाणी पण ह्याच्यामध्ये घालू शकता. असं होता का म्हणे की भाज्या जास्त आणि पाणी कमी, आपल्या आपल्या अंदाजानुसार आणि आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये हे प्रमाण ॲडजस्ट करू शकतो. मला थोडंसं हे घट्ट वाटतं आहे, थोडंसं आपण एक अर्धा कप पाणी घालूयात. आपण हे थोडंसं अर्धा कप ह्याच्यामध्ये पाणी घालत आहोत. थोडासा गॅस आता मी मोठा केला आहे आणि आता याला एक छानशी उकळी येण्याची वाट बघूयात. आपण तांदूळ शिजण्यापुरता जेवढी आपल्याला एक 10 मिनिटं लागली ती 10 मिनिटं, आणि जर तुमच्या भाज्या आधीच जर कापून वगैरे स्वच्छ धुवून तयार असतील तर हे सूप अर्ध्या तासाच्या आत आपलं पूर्णपणे व्यवस्थित तयार होतं. म्हणजे याचा कालावधी जो आहे तो अर्ध्या तासापर्यंत आहे, असं हे झटपट होणारं सूप आहे. आपण बघू शकताय आता या सूपाला छान उकळी येते, त्या भाज्या पण अशा मस्त शिजायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये ना आपण तापीचा जो कांदा आहे तो टाकला नव्हता, कारण तो खूप शेणमेण शिजला ना की तो छान नाही लागत, तो वरून म्हणून मी आत्ता टाकत आहे. हा पातीचा कांदा आपण टाकलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत ॲज अ डेकोरेशन पर्पज म्हणा किंवा थोडासा त्याचा स्वाद येण्यासाठी म्हणून म्हणा. आणि आता मगाशी आपण जे लिंबू चिरून ठेवलेलं आहे ते लिंबाचा रस मी आता ह्याच्यामध्ये घालते आहे. कांद्याची पात टाकून झाली आहे आपली. आता आपण काळी मिरी पावडर जी आहे ती टाकूयात. काळी मिरी पावडरने मस्तपैकी त्याला छान असा स्पायसी आणि तिखटपणा जो आपण म्हणतो तसा छान चव येईल. आता मी ह्यामध्ये लिंबाचा रस टाकत आहे, कारण आपण आंबट चव येण्यासाठी असं दुसरं काहीच याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे, त्यामुळे लिंबाने छान मस्त चव येईल. अशा पद्धतीने हे भरपूर सी व्हिटॅमिन युक्त, बी व्हिटॅमिन युक्त, त्याचबरोबर ए व्हिटॅमिन गाजरामधनं तुम्हाला भरपूर सारं मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने हे भरपूर व्हिटॅमिन्सनी युक्त असलेलं असं सूप तुमच्यासाठी खास सर्विंग बाउलमध्ये काढून घेण्यापूर्वी आपण ह्याच्यामध्ये हे चवीनुसार आपण मीठ टाकत आहोत. खूप छान सुगंध येतो आहे आणि मस्त तयार झालेला आहे हे सूप. तयार करत असताना एकच फक्त तुम्हाला काळजी घ्यायची की यातल्या भाज्या खूप शेणमेण शिजू देऊ नका, त्याचा जो क्रंचीनेस आहे ना तो तसाच छान खाताना लागला पाहिजे. एवढी काळजी घ्या की बघा तुमचा सूप कसा सुंदर होईल. फ्रेंड्स, अशा रीतीने माझं हे सूप इथे छान फर्स्ट क्लास तयार झालेलं आहे. हे पाहता क्षणी मला तर खूप असं टेम्पटिंग होतं की कधी मी एकदा हे सूप फस्त करते आहे. तुम्हाला माझी ही क्लिअर सूपची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.